बातमी मुंबईची हवा बिघडल्याची आहे। मुंबईतील प्रदूषणाचे पडसाद आज विधानसभेत देखील उमटले। मुंबईत प्रदूषण करणाऱ्या बांधकामांवर कारवाई करा, त्यांना दंड आकारा अशी मागणी भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना केली आहे। तर प्रदूषण नियंत्रणासाठी 7 अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे। या समितीची बैठक रविवारी होणार आहे असं पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे। एखादी कंस्ट्रक्शन इन्फ्रा साइट वरती जर पोल्यूशन कंट्रीब्यूटर असेल तर तिकडे प्रति दिवस 1 लाख डॉलर अर्थात 84 लाख रुपये हे दंड आहे। आपल्याकडे 2-5 हजार रुपये आहे तर शासन अशा पोल्यूशन कंट्रीब्यूटर्स वरती उदाहरणतः 2-5 लाख रुपये तरी प्रति दिवस दंड आकारणार का? येत्या रविवारी चर्नी रोड इथे मी मीटिंग ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा या संदर्भातले मी आदेश दिलेले होते पालकमंत्री म्हणून, आणि आता पर्यावरण मंत्री म्हणून मी ही मीटिंग घेतोय की ताबडतोब मुंबईचं प्रदूषण खाली आणण्याच्या दृष्टीने जे जे प्रयोग जगात केले गेले किंवा भारताच्या वेगवेगळ्या मोठ्या शहरामध्ये केलेले गेले आहेत त्या टेक्नॉलॉजी तपासून घेऊन त्याच्यावर आम्ही ताबडतोब अंमलबजावणी करतोय। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24